रेखा ठाकूर असं एक नाव महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणि समाजकारणातलं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं नाव, ज्याचा उल्लेख अनेक वेळा केला जातो आणि आज घडीला त्या वंचितच्या प्रदेशाध्यक्षा म्हणजे अत्यंत महत्त्वाची राजकीय जबाबदारी त्यांच्या अंगावर आहे. पण राजकीय अंगानंच त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे आपण अजिबात पाहत नाही, तर एक स्त्रीवादी चळवळ, स्त्रियांच्या प्रश्नावर प्रामुख्यानं आणि निर्भीडपणे आपलं मत मांडणाऱ्या त्या नेत्या आहेत. त्यांची सुरुवात युक्रानपासून झाली, पण त्यांच्या आईवडिलांनी जनता दलामध्ये काम केलं आणि आदिवासींसाठी खूप महत्त्वाचं काम केलं. त्याच कामाला पुढे नेत रेखा ठाकूरसुद्धा गेल्या. युक्रानची सुरुवात झाली, युक्राननंतर वंचित म्हणजे त्यावेळचा भारिप बहुजन महासंघ या राजकीय प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षासोबत त्यांनी कामाला सुरुवात केली. आज त्या वंचितच्या प्रदेशाध्यक्ष आहेत आणि असं असूनसुद्धा त्यांचं महाराष्ट्रातल्या स्त्रीवादी राजकारणातलं समाजकारणातलं कामसुद्धा सातत्यानं सुरू असतं. त्या सातत्यानं स्त्रियांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सगळ्याच संघटनांशी, त्यांच्या प्रमुखांशी, कार्यकर्त्यांशी संवादही साधत असतात. हा सगळा त्यांचा सामाजिक युक्रांपासून सुरू झालेला प्रवास जो आता राजकीय पक्षांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे, हा सगळा पट त्यांच्या सामाजिक जीवनाचा आणि राजकीय जीवनाचा आपण या मॅक्स महाराष्ट्रावरच्या मुलाखतीमध्ये उलगडून दाखवणार आहोत. खूप स्वागत आहे आपलं मॅक्स महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये. पण आपण सुरुवात आता जरा राजकीय प्रश्नांनी करतो आहे, कारण तुमच्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे, तुम्ही पक्षाच्या राज्याच्या प्रमुख आहे. आता वंचित महाविकास आघाडीत येईल, वंचित इंडिया आघाडीत येईल, त्यांनी यायला पाहिजे आणि भाजपाच्या विरोधात, खास करून मोदी सरकारच्या विरोधामध्ये रान पेटवलं पाहिजे अशी साधारणतः महाविकास आघाडीची आणि इंडिया आघाडीची भूमिका आहे. या भूमिकेशी सुसंगत आपली पक्षाची सुद्धा भूमिका आहे, प्रकाश आंबेडकरांची आपणही बोलता, पण तसं मात्र प्रत्यक्ष घडत नाही आहे. इंडिया आघाडीच्या बैठका देशभरात होत आहेत, जागा वाटपाच्या संदर्भात ऑनलाईन बैठक दिल्लीमध्ये झाली, पण त्यात तुम्ही नाहीत. महाविकास आघाडीचीही बैठक होत आहे, संयुक्त बैठका होत आहेत, त्यांचे मेळावेसुद्धा होणार आहे आणि दुसरीकडे राज्यामध्ये महायुतीच्या मेळाव्यांना संयुक्तपणे सुरुवातसुद्धा झाली आहे. कुठे घोडाळलं? मला असं वाटतं की आम्ही जो विषय घेऊन आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उतरलेलो आहे, सामाजिक लोकशाहीचा, गेल्या 70 वर्षाच्या राजकारणामध्ये इथल्या वंचित समूह जे आहेत त्यांना खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये कुठलाही हिस्सा अधिकार मिळाला नाही. त्यांच्या हक्काची एक लढाई घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उतरलेलो आहोत आणि मला असं दिसत आहे की ह्या सर्वच इथल्या प्रस्थापित पक्षांना आमचं कुठेतरी भीती वाटते आहे. म्हणजे त्यांचं जो राजकारण आहे त्या राजकारणाला शह देणारं हे राजकारण आहे असं त्यांना कुठेतरी वाटत आहे आणि त्यामुळे ह्याच्यातून मोदीला हरवायचं आहे, भाजपला हरवायचं आहे, पण त्या भानगडीमध्ये कुठेतरी वंचितांचं राजकारण पुढे जाईल याची कुठेतरी भीती आहे. पण मुळात म्हणजे इंडिया आघाडीत तुम्ही सहभागी झाला नाही अधिकृतरित्या, महाविकास आघाडीत नाही, पण प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला इतक्या जागा हव्या आहेत आणि जागांचा एक असा फॉर्म्युला आपल्याला हवा आहे जो 14-14 असेल, नाही 12-12 12-12 असेल, म्हणजे 12-48 तुम्ही आलात तर 4 पक्ष होतात. पण तुम्ही महाविकास आघाडीत सहभागी झाला नाही आणि 12 जागांचा फॉर्म्युला स्वतःच निश्चित करून टाकला, त्यामुळे कदाचित त्यांची गोची झाली असेल महाविकास आघाडीच्या नेत्यांची. त्यांची गोची कसं आहे की कोंडी फोडण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीने केला, कारण की ते कुठे पुढेच जात नाही आहे. एका बाजूला आपल्याला असं दिसत आहे की या सर्व प्रस्थापित पक्षांचं राजकारण देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना कुठेतरी दाबण्याचंच राजकारण आहे. त्यांना सोबत घेऊन जाऊन खऱ्या अर्थाने भाजपला पर्याय म्हणून उभं राहण्याचं, तेवढं सक्षम राजकारण करण्याचं धोरण काँग्रेसने आत्ता जी आपल्याला 4 राज्यांच्या इलेक्शन्स दिसतात त्याच्यातही भूमिका घेतलेली नाही, त्यामुळे त्यांना खरोखरच त्यांना हरवायचं आहे का हा पण एक प्रश्न ह्या ठिकाणी पडतो. तर इथले जे वेगवेगळे प्रादेशिक पक्ष वेगवेगळ्या
समूहांचे पक्ष आहेत असं मी मानते. त्या ज्यांना इथे मेनस्ट्रीममध्ये डावललं गेलं अशा समूहांच्या मधून हे पक्ष निर्माण झाले आणि ते पक्ष पुढे येऊ नये अशा पद्धतीचं देखील एक स्ट्रॅटेजी दिसते. आणि दुसऱ्या बाजूला त्यांनाच त्यांच्या खूप मोठ्या लिमिटेशन्स आहेत, ज्या ईडीच्या लिमिटेशन्स आहेत, की जसं मध्यंतरी बाळासाहेबांनी असं म्हटलं की लालू प्रसादांसारखा एकच असतो की जो तुरुंगात जायला तयार आहे. हे तुरुंगात जायला तयार नाही, त्यांना आपल्यावरच्या केसेस वाचवायच्या आहेत आणि त्यामुळे ते खऱ्या अर्थाने लढाऊ राजकारण करू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी त्यांची शक्ती नियंत्रित करण्याचं, त्यांची सूत्र वरून कळी दाबण्याचं काम इथे होतं ईडीच्या माध्यमामधून आणि ते त्याला बळी पडत आहेत असं आम्हाला. पण तुम्हाला आता खात्री पटली आहे की तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये आता सामावून घेतलं जाणार नाही? आम्ही तरी पण आशावादी आहोत, आम्ही अजूनही वाट बघतोय. बरं, बाळासाहेबांबद्दल एक असं मत आहे की 2019 सुमारास ज्यावेळी तुमचे पॉलिटिकल टॉक्स, राजकीय चर्चा जागा वाटपाच्या संदर्भात अंतिम टप्प्यात आल्या होत्या, पण त्यावेळी घोडं हे नेमकं कुठे अडलं होतं की ज्यामुळे तुम्ही महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाल? म्हणजे त्यावेळेला आघाडी महाविकास आघाडी उद्धव ठाकरे आल्यानंतर झाली, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्यासोबत तुम्ही जाणार होता जवळपास निश्चित झालं, पण ऐनवेळी त्यांचं असं म्हणणं आहे की प्रकाश आंबेडकर अत्यंत आडमुठी भूमिका घेतात आणि मग ते आमच्यासोबत आले नाही. आणि मग त्यांनी नवा प्रयोग केला ज्यात MIM त्यांच्यासोबत आली आणि अनेक ठिकाणी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मतं घेतली आणि त्याचा फायदा भाजपला झाला होता. नाही, पण त्यावेळेस खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणाने ते कुठे आमच्याबरोबर टॉक्समध्ये बसले असं आमचा हे नाही आहे. आणि ह्याला म्हणजे त्यावेळच्या 19 ह्याच्याबद्दल अधिक मी बोलू शकणार नाही आहे, कारण की त्यावेळेस मी पक्षामध्ये कुठल्या जबाबदारीच्या पदावरती नव्हते. हे जेव्हा 19 सुरू झालं तेव्हा, परंतु मी भारिप बहुजन महासंघाच्या काळामध्ये जो अनुभव घेतलेला आहे, मी बघितलेला आहे की अगदी उद्यापासून हे भरायचे, AB फॉर्म भरायचे, तर आज रात्री 12 टॉक्स चालतात. म्हणजे ते शेवटपर्यंत तुम्हाला ह्याच्यामध्ये बोलण्यांमध्ये गुंतवून ठेवतात आणि तुम्हाला कुठलंच तयारी करायला देत नाहीत. आणि नंतरसुद्धा परत मी असा अनुभव घेतलेला आहे भारिपच्या काळामध्ये की दिलेल्या सीट्सवरतीसुद्धा त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले. म्हणजे काँग्रेसने कुठेही आमच्याबरोबर प्रामाणिकपणाने, म्हणजे जर युतीची जो काही एक नीतीधर्म आहे तो पाळलेला नाही. वंचितचा जन्म हा 2019 झाला. हो, बरोबर. म्हणजे त्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि भारिप बहुजन महासंघ हे एकत्र लढणार असं चित्र होतं. म्हणजे मी तुम्हाला फार प्रश्न विचारता येणार नाही, कारण त्यावेळेला तुमच्यावर राजकीय जबाबदारी कुठली नव्हती, पदाची जबाबदारी. पण आता जर आपण पाहिलं तर 1,00,000 मतं काही ठिकाणी मिळाली आणि त्यामुळे मूळ फायदा काय झाला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे कॅन्डिडेट्स, उमेदवार हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पडले आणि विधानसभेतही त्याचा खूप मोठा फटका त्यांना बसला. म्हणजे कळत न कळत काहीही असो, त्यांच्या चुका असतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या, पण त्याचा थेट जर फायदा भाजपला होत असेल तर आज जर तुम्ही विचार केला तर त्याचं वाईट वाटतं नेत्या म्हणून, प्रदेशाध्यक्ष म्हणून? नाही नाही, कसं आहे की असं काही आपलं काही दोन पक्षीय हे नाही, लोकशाही नाही, ती तशा पद्धतीची लोकशाही आपल्याकडे नाही आहे. आणि आम्हाला देखील या राजकारणामध्ये जर का उभं राहायचं असेल तर आम्हाला देखील तो लोकशाहीचा हक्क आहे. आम्ही त्या ठिकाणी आमचं राजकारण पुढे नेण्यासाठीच लढत होतो आणि आम्हाला फक्त RSSला किंवा BJPला हरवण्याचा अजेंडा नाही आहे, तर आम्हाला वंचितांना राजकारणामध्ये प्रतिनिधित्व देण्याचा देखील एक अजेंडा आहे, की जो आजपर्यंत म्हणजे कसं आहे की ह्या वंचितांना उपेक्षित ठेवण्याचं काम इतक्या 70 याच पक्षांनी केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला दोन्ही फ्रंटवरती लढायचं आहे. आम्हाला फक्त RSSला हरवणं हा एकमेव गोल नाही, त्यामुळे आम्ही त्या दृष्टिकोनामधून विचार करतो. आणि मला असं वाटतं की आम्ही त्या ठिकाणी जे काय मतदान मिळवलेलं आहे त्याच्यातून आम्ही आमची एक शक्ती त्या ठिकाणी काय आहे महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्रामध्ये सिद्ध केलं
आणि त्याच्यातून आज आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये तर अजून खूप पुढे गेलो. 19 नंतर 4 वर्ष झाली. 4 वर्षामध्ये आम्ही त्याच्या बेसवरती खूप मोठ्या प्रमाणावरती संघटनात्मक बांधणी करून अजूनही त्याच्यामध्ये वाढ होईल हे तुम्ही या इलेक्शनमध्ये बघाल. पण आपण हे सुद्धा पाहिलं की भाजपची बी टीम म्हणून तुमच्यावर आरोप झाला. दुसरा मुद्दा असा की जे नेते गोपीचंद पडळकर सारखे सुद्धा आज भाजपचे विधान परिषदेचे सदस्य आहेत पण त्यावेळी तुमच्याकडनं लढलेत, वेगवेगळ्या नेत्यांना घेऊन तुम्ही सोबत केली पण ते नेते तुमच्या पक्षासोबत टिकून राहिले नाहीत, ते निघून गेले. याचं काही नेमकं कारण तुम्हाला सापडलेलं कसं आहे की राजकारणामध्ये आजही तुम्ही जर बघाल तर मिलिंद देवरा गेले BJP मध्ये. हां, त्यामुळे जी माणसं एक संधीसाधू राजकारण करण्यासाठी आहेत ती माणसं टिकत नाहीत. पण तुम्हाला पक्षीय राजकारणामध्ये इतकी काय म्हणायचं त्याला प्युरिटन भूमिका घेऊन जाता येत नाही. तुम्हाला जे तुमच्याकडे ताकद येत असते माणसांच्या रूपामध्ये सुद्धा ती तुम्हाला घ्यावी लागते. फक्त पडळकरांचा विषय तुम्ही जेव्हा काढता तेव्हा आमच्याकडे असे अनेक चांगले नेते आहेत की जे त्या इलेक्शनमध्ये पक्षाबरोबर आले आणि ते आजही पक्षाबरोबर आहेत. म्हणजे तुम्ही समजा नांदेडमध्ये बघितलं तर फारुक अहमद आहेत, नंतर आमच्या ज्या सगळ्या चांगल्या मिळवलेल्या सीट्स आहेत त्याच्यामधले खूप सारे इथे सिंदखेड राजामध्ये आमच्या सविताताई मुंढे यांनी निवडणूक लढवली आणि त्यांनी खूप टफ फाईट दिली. त्यावेळेस जर का हे जे चित्र अशा पद्धतीचं आमच्या विरोधातलं उभं केलेलं होतं हे जर का नसतं तर कदाचित सविताताई मुंढे अजून पुढे निघून गेल्या असत्या. कारण की लोकांमध्ये असा देखील एक समज पसरवण्याचं त्यावेळेस काम होत होतं की ह्यांनी काँग्रेसला हरवण्यासाठी टाकलेल्या उमेदवारी आहेत. पण प्रत्यक्षामध्ये जर मतदान बघितलं तर 40,000 मतदान सविताताईनं आहे आणि तिथे त्या ठिकाणी विस्परिंग कॅम्पेन मोठ्या प्रमाणावरती चालवायच्या आणि मतदान डायव्हर्ट करायचं. पण आता लोकांना हे लक्षात आलेलं आहे आणि लोक आता हे बोलून दाखवतात की तुम्हाला एवढं मतदान जे मिळालेलं आहे हे आम्हाला जर आधी माहीत असतं तर आम्ही तुम्हाला मतदान केलं असतं. आज हे सर्व माणसं जी आहेत ही खूप सारी बहुजन समाजामधनं आलेले खूप चांगले चांगले कार्यकर्ते आज पक्षाबरोबर आहेत. पण असंही म्हटलं जातं की वंचितला मतं देणं किंवा प्रकाश आंबेडकरांच्या नावाखाली आपण मतं देतो पण इतकी मतं देऊनसुद्धा त्याचा थेट फायदा भाजपला होतो जी भूमिका मतदारांची नाही जो तुम्हाला मानणारा वर्ग आहे. मग असं असताना त्यांना हे कळून चुकलं असाही एक मतप्रवाह आहे की आंबेडकरांसोबत जाणं किंवा वंचितसोबत जाणं म्हणजे भाजपला मतदान करणं. असं जर समजा असेल आणि असं त्यांना वाटत असेल आणि याची चर्चा होत असेल तर त्यावर वंचितचं काय उत्तर आहे? आंबेडकरांसोबत जाणं म्हणजे भाजपला मतदान करणं. आपल्याला आपण जर का बघाल सगळं या ठिकाणचं राजकारण तर आज काँग्रेसकडे एकही खासदार नाही. हां, म्हणजे ह्यांच्याकडे खऱ्या अर्थाने भाजपला हरवण्याची ताकदही आपल्याला दिसत नाही महाराष्ट्रामध्ये जर का तुम्ही बघितलं तर ही ताकद सगळी एकत्र आली पाहिजे असं आमचं मत आहे. आणि किंबहुना आमचा असा हा आरोप कायम राहिलेला आहे की ह्यांचीच कुठे भाजपला हरवण्यासाठी प्रामाणिक भूमिका नाही आहे आणि म्हणून हे अशा पद्धतीच्या भूमिका घेतात. आज मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये कोणाचीच ताकद दिसत नाही आहे. आमची जी ताकद आहे ती आम्ही ताकद जी 19 दाखवली आहे त्याच्यामध्ये आमची वाढ आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून आपण कोणीही या परिस्थितीमध्ये नाही की जो आज स्वतंत्रपणे निवडून येऊ शकतो किंवा स्वतंत्रपणे आज असं म्हणू शकतो की आम्ही पंतप्रधान देणार आहोत. तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही आमची भूमिका आहे याच्यामध्ये. आता उद्धव ठाकरे यांची काय भूमिका आहे? कारण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपली सर्वात आधी युती झाली, भेटीगाडी झाल्या, राजकारणात चर्चा झाली आणि अचानक घोषणा झाली की ही युती आहे. मग ही महापालिकेसाठी आहे, विधानसभेसाठी आहे, लोकसभेसाठी आहे किंवा ते मग का आग्रह करत नाही इंडिया आघाडीत तुम्हाला सहभागी करून घेण्यासाठी? उद्धव ठाकरेंचं तर वजन आहे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये पण तसे प्रयत्न स्वतःच अडचणीत आहेत सध्या, त्यामुळे ते त्या पद्धतीच्या भूमिका आज रेटू शकत नाही. आज त्यांची सुद्धा फार वाईट परिस्थिती झालेली आहे त्यामुळे ते आज ते स्वतःच दबावात आहेत अशी परिस्थिती दिसते. असं एक म्हटलं जातं म्हणजे हा दावा आहे बेसिकली आणि हा खोडूनही काढला जातो की उद्धव ठाकरे
शिंदे सोडून गेल्यामुळे, अजितदादा सोडून गेल्यामुळे शरद पवार, आणि काँग्रेस भारत जोडो यात्रेमुळे असेल किंवा राहुल गांधींचा आता थोडा प्रभाव वाढतो आहे म्हणून असेल, यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये खूप सहानुभूतीची लाट आहे म्हणा. पण केवळ सहानुभूतीच्या लाटेवर निवडणुका जिंकता येतात की तुम्हाला पक्षाचं कॅडर लागतं, कार्यकर्त्यांचं बळ लागतं, संघटन लागतं, नेत्यांमधला आपसातला सगळा वाद संपवावा लागतो, मतभेद संपवावे लागतात, आणि मग एका शक्तीच्या विरोधामध्ये आपल्याला एकत्र लढावं लागतं. आपल्याला काय वाटतं? आज त्यांची ताकद तशी जशी म्हणजे सहानुभूतीच्या जोरावरती सगळं जिंकता येत नाही. त्यांची ताकद जर का आज तुम्ही बघाल तर या सर्वांची ताकद आज महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. आज कदाचित जसं उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीने हा निर्णय आला त्या पद्धतीने थोड्या दिवसामध्ये शरद पवारांच्या बाबतीमध्ये देखील येऊ शकतो. आणि कोणत्याही क्षणी ही माणसं म्हणजे जसं मिलिंद देवराज तिकडे त्या ह्याच्यामध्ये उडी मारून गेले तसं यांची माणसं तर म्हणजे कुठल्याही प्रकारची वैचारिक बांधिलकी दाखवत नाही आहेत. म्हणजे बी जे पीला हरवण्यासाठी असलेली किंवा बी जे पीच्या विरोधात असलेली कुठलीही त्यांची बांधिलकी या ठिकाणी दिसत नाही. ते कोणत्याही क्षणी पलीकडे उडी मारून जाऊ शकतात. ते कारण त्यांचे परत सूत्र जसं मी म्हटलं की ईडीच्या माध्यमांमधून त्यांना दबावात आणलं जात आहे. त्यामुळे आज ताकद कोणाचीच नाही आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून आपण शहाणपणाने एकत्र लढलं पाहिजे चारही पक्षांनी. आणि त्याच्यामध्ये कुठे इगोचा विषय आपण आणता कामा नये ही आमची भूमिका आहे. फायनली किती जागा वंचितला हव्यात म्हणजे एक तुमच्या बैठकीत ठरलं असेल रणनीतीचा भाग आहे. नाही ती रणनीती बोलणी पुढे गेल्याशिवाय त्याच्या बाबतीमध्ये काही बोलता येणार नाही. कारण आम्ही एक प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावावरती चर्चा होऊ शकते. बाराचा जो तुमचा चर्चा होऊ शकते त्याच्यावरती नवीन प्रपोजल्स त्याच्यामध्ये येऊ शकतात. मागे पुढे होऊ शकतात. भाजपला तुम्ही कसं बघता? भाजपचं 50 प्रमुख पासनं त्यांचं संघटन अत्यंत मजबूत आहे. नाही म्हणायला राम मंदिरांच्या मुद्द्यावर सुद्धा आरोप प्रत्यारोप होत आहेत की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे राम मंदिराचा राजकारणासाठी वापर करत आहेत. अशा पद्धतीनं देशभरामध्ये वादविवाद होत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत. राम मंदिर रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्तानं अक्षदा वाटपसुद्धा भाजपकडून संघ कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे. त्यानिमित्तानं ते लोकांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असाही आरोप होतो. तुम्ही काय वाटतं तुम्हाला म्हणजे तुम्ही भाजपबद्दल विचार करत असताना उद्या समजा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आणि उद्धव ठाकरेंसोबतची युती ही होऊ शकली नाही तर त्यावेळी वंचितला स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्या लागतील आणि त्यांची टक्कर ही कुणासोबत असेल? जर ती भाजपसोबत असेल तर भाजप आज कुठे आहे महाराष्ट्रात, त्यांचा प्रभाव किती, संघटन किती, हेही आपण पाहतो. काय चिंतन आहे वंचितमध्ये याबाबत? कसं आहे की लोकांना म्हणजे कार्यकर्त्यांना आणि अनेक लोकांना मला असं वाटतं की रामजन्मभूमीच्या बाबतीमध्ये असं वाटतं आहे की लोक त्यांच्या बरोबर जात आहेत. असं माझं स्वतःचं रीडिंग असं आहे की सर्वसाधारण जो इथला मनुष्य आहे हा एवढा समजदार आहे की हा सगळा जो काही एक देखावा उभा केला जातो आहे संपूर्ण रामजन्मभूमीचा जो विषय आहे तो ज्या पद्धतीने निवडणुकीच्या राजकारणासाठी वापरला जातो आहे हे सामान्य माणसाला आवडत नाही आहे. माझं जे सर्वसामान्य माणसांच्या बरोबरची चर्चा असते त्याच्यामधून जे माझं आकलन आहे की हे नाही लोकांना आवडत आहे. आणि त्यामुळे ते एक इव्हेंट म्हणून आत्ता ह्या ठिकाणी जे करत आहेत तो एकूण त्यांची जी काही या ठिकाणी त्यांचा मीडिया वापरण्याची जी पद्धत आहे त्याचा भाग म्हणून ते करत आहेत आणि त्या माध्यमामधून लोकांपर्यंत जात आहेत. आता त्यातला दुसरा महत्त्वाचा जो विषय येतो की त्यांनी जे त्याच्यामध्ये वेगवेगळे छोटे छोटे कार्यक्रम आखलेले आहेत त्यामुळे त्यांचे लोक हे घरोघरी फिरत आहेत रामजन्मभूमीच्या आंदोलनासाठी. मला स्वतःला असं वाटतं की ह्याच्यामध्ये अंधश्रद्धेपेक्षा जनसंपर्काचा जो विषय आहे ना तो ते खूप जास्त सिरियसली करतात. म्हणजे 50 तुम्ही जे म्हणालात की 50 पर्यंत त्यांचं नियोजन आहे तर
हे जे वेगवेगळे त्यांनी केलेले जे प्रोग्रॅम्स आहेत, वेगवेगळ्या काय म्हणायचं त्याला, त्यांचं स्वतःचा प्रचार करण्यासाठीच्या ज्या प्रोग्रॅम्स आहेत त्याच्यामधून ते त्यांचा जनसंपर्क खूप मोठ्या प्रमाणावरती वाढवतात आणि त्यातून ते लोकांपर्यंत पोचतात. मला स्वतःला असं वाटतं की ह्या ठिकाणचे जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी अशा पद्धतीचा एक सक्षम पर्याय ग्राउंड लेवलवरती उभा केला पाहिजे. आज मला असं वाटत नाही की इथे कोणाची अशी परिस्थिती आहे की या लेवलचा एक ग्राउंड वर्क केलेलं आहे लोकांनी असं. मी वंचितच्या संदर्भात प्रश्न विचारेल की वंचितची महिला आघाडी कशी आहे, म्हणजे तुम्ही सविता मुंढेंचं उदाहरण दिलं सिंदखेड राजाचं, पण महिलांना तितकंसं प्रतिनिधित्व राजकारणात दिलं जात नाही. अर्थात या संदर्भातले कायदे नियम हे तयार केले जातात, पण जर आपण बघितलं की स्थानिक पातळीवर असेल, विधानसभेत असेल, लोकसभेतही असेल, सूत्र मात्र माणसांच्या हातात असतात. तर वंचितची काही वेगळी भूमिका आहे सर? कसं आहे की पक्ष आणि समाज हे साधारण सारखंच असतं आहे. म्हणजे समाजामध्ये जे स्त्रियांचं स्थान असतं त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती पक्षामध्ये नसते. पक्षाच्या लीडरशिपची एक भूमिका असते. म्हणजे मी स्वतः हे सांगू शकेन की आमच्याकडे महिलांना पाहिजे तेवढं प्रतिनिधित्व दिलं जात नाही ही आमची देखील खंत आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की निवडणुकीच्या राजकारणामध्ये ती जी एक धकाधकीची संपूर्ण लढाई आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडचं इलेक्टिव्ह मेरिट ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. तिथे फक्त तुमचा विचार आणि तत्त्वज्ञानाचा विषय नसतो, तर तुम्हाला त्या ग्राउंडमध्ये तुम्हाला तेवढ्याच सक्षमपणाने पैशाच्या ह्याच्यामधून, पद तुमची, बाकी तुमचं सगळी ताकद ह्याच्या भूमिकेमधनं तुम्हाला उभं राहावं लागतं. आणि आज महिलांची अशी स्थिती आहे की त्यांच्याकडे ह्या तुलनेमध्ये, म्हणजे विशेषतः वंचित समूहातल्या महिलांकडे ह्या तुलनेमध्ये ताकद कमी आहे, त्यांची पद कमी आहे, त्यांचं इलेक्टिव्ह मेरिट देखील कमी आहे. तर मग हा एक संघर्ष येतच राहतो कॉन्फ्लिक्ट पक्षामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये. पण तरी आम्ही खूप, म्हणजे सविताताईंची सीट घेताना तर मी स्वतः खूप जास्त हे लावलेलं होतं की आम्हाला ही सीट मिळाली पाहिजे. कारण पक्षामध्ये एक प्रभाव होता की त्यांना असं वाटत होतं की त्या ठिकाणी त्या राजकारणाच्या धकाधकीमध्ये स्त्री म्हणून त्या उभ्या नाही राहू शकणार. त्या विधानसभा किती मतं मिळाली होती? 40,000 खूप मोठी. आणि मला वाटतं 40, 45 आणि 60 अशापर्यंतच मतं असतात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, तेवढीच एक मार्जिन असते जिंकून यायला. तुम्ही त्यांच्यासाठी जोर लावला, तुम्ही राहणार मैदानात उभ्या? नाही, मी माझा तो निर्णय आहे. मी निवडणुकीच्या राजकारणामध्ये भाग घेणार नाही हा माझा निर्णय आहे. त्याच्यामागे काही कारण नाही? मला स्वतःला असं वाटतं की मला त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं जे काम आहे, म्हणजे एक पक्ष सांभाळते आहे मी एका बाजूला आणि संघटनात्मक बांधणीच्या कामामध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट आहे. आणि ह्याहीपेक्षा म्हणजे सभागृहांमध्ये जे काम करायचं आहे ते काम करण्यासाठी माणसं तयार करणं, त्यांच्यासाठी ग्राउंड तयार करणं, त्यांच्यासाठी संघटन तयार करणं हे जास्त मोठं काम आहे असं मला वाटतं आणि ते मला करायचं आहे. मी निवडणुकीच्या राजकारणामध्ये माझं कोणतंही ॲम्बिशन नाही. रेखा ठाकूर यांच्याशी राजकीय मुद्द्यावर आपण चर्चा केली, रोकटोक प्रश्न त्यांना विचारले, त्यांनी उत्तरही दिली, कुठेही आडपडदा न ठेवता. पण रेखाताई यांचं बालपण मुळात समाजवादी परिवारामध्ये झालं आणि त्या अनुषंगानं त्यांची मुलाखत ही अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून मुलाखतीचा दुसरा टप्पा त्यांचा सामाजिक जीवनापासून राजकीय प्रवास कसा झाला हे आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही कांदिवली, बोरिवली या भागात? नाही, मी गोरेगावला. गोरेगावला. आणि गोरेगाव हा मृणालताई असल्यामुळे स्वाभाविक समाजवाद्यांचा गड मानला जातो. अर्थात त्या काळात आम्ही नव्हतो, आम्ही अभ्यासातून किंवा त्या लोकांना भेटून, म्हणाल त्यांना भेटूनच आम्हाला जाणून घेता आलं त्या काळच्या सगळ्या गोष्टी, आठवणी, माणसं.
बालपण तुमचं कसं गेलं, त्याची सुरुवात कुठल्या कुठल्या चवळी चळवळींपासून झाली, तुम्ही कुठल्या गोष्टी पाहिल्यात, त्याचा तुमच्या मनावर परिणाम कसा झाला, आई वडील नेमके तुमचं काय त्यावेळेला करत होते? माझं बालपण गोरेगावमध्ये गेलं आणि मृणालताई च्याही आधीपासून त्या ठिकाणी एक खूप मोठा ग्रुप, म्हणजे ज्यांनी खरं म्हटलं तर तिथे जे पाया घातला याच्यामध्ये गोरेगाव मालाड ह्या भागामध्ये समाजवादी राजकारणाचा, ते मृणालताईंचे पती बंडू गोरे होते आणि त्यांची तिथे खूप मोठी टीम होती. म्हणजे हे सर्व लोहियावादी समाजवादी पक्षाचे लोक होते, नुकतंच स्वातंत्र्यानंतर त्या ठिकाणी स्थायिक झालेले होते. गोरेगावमध्ये 48 सालापासून स्थायिक आहेत त्या ठिकाणी. माझा जन्म 54 आहे, त्यामुळे मी त्याच्यानंतरच आले. पण जेव्हा मी आले ह्या इथे, तेव्हा मी हे बघितलेलं आहे की गोरेगावमध्ये अतिशय स्ट्रॉंग अशी ही संयुक्त समाजवादी पक्षाची चळवळ होती अगदी ग्राउंड लेवलपर्यंत. म्हणजे मी जेव्हा जन्माला आले नव्हते तेव्हा मला माझ्या आईवडिलांकडनं जे माहिती आहे, तिथे तेव्हा आधी ग्रामपंचायत होती. म्हणजे ग्रामपंचायतीच्या राजकारणापासून हे लोक सगळे एकत्र काम करत होते आणि स्वतः बंडू गोरेंचं जे ह्याच्यामधलं म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमधलं जो समाजवादी ग्रुप आहे ह्याच्यामध्ये खूप मोठं काम होतं. ते खूप लवकर गेले, नाहीतर त्या ठिकाणी असा खूप मोठा ध्येयवादी आणि एक असा ग्राउंड लेवलवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा खूप मोठा संच गोरेगावमध्ये मी पाहिलेला आहे आणि मी त्याच्यामध्येच वाढलेले. म्हणजे माझ्या लहानपणामध्ये ह्यांचं वेगवेगळे कामं, यांचे शिबिरं, यांच्या सभा, म्हणजे मी माझे वडील तर ऑफिस ते करत असत, ते काही पूर्णवेळ कार्यकर्ते नव्हते, परंतु त्यांना मी कधी दिवसा भेटतच नसे अशी परिस्थिती होती. खूप रात्री घरी यायचे, कारण की दर दिवशी मला माहिती आहे की दर दिवशी त्यांचं ऑफिसमधनं घरी येणंच नव्हतं, ते पार्टी ऑफिसमध्येच असायचं आणि ते तेव्हा मृणाल गोरेंच्या बंगल्यावरती तिथे संयुक्त सोशलिस्ट पार्टीचं ऑफिस होतं, तिथेच असायचं. आणि ही सगळी खूप मोठी टीम होती. म्हणजे ते आमचे, आम्ही त्यांना काका मामाच म्हणत असू आता, ते जे कार्यकर्ते माझ्या वडिलांबरोबर ती काम करत होते, ते पण खूप खूप काम करत होते ते, एवढं आमच्या माझ्या माहितीमध्ये आहे. आणि साधारणतः वयाच्या कोणत्या टप्प्यापर्यंत तुम्ही हे सगळं पाहत आलं आणि थेट तुम्ही उडी घेतली, ती युक्रेनपासून सुरुवात झाली की नाही? कसं झालं की एक तर मला आवडती ह्या सर्वमुळे मला राजकीय ह्याची राजकारणाची आवडच झाली आणि वेगवेगळे, म्हणजे त्यावेळेस तिथे सेवादलाची एक ॲक्टिव्हिटी होती, त्याच्यानंतर तिथे उत्क्रांती दल नावाचं एक दल सुरू केलं ह्या सर्व मंडळींनी, की सर्वांचीच मुलं, म्हणजे माझ्या वयाची जी सर्वांची मुलं होती, या सर्वांच्या मुलांच्या जडणघडणीमध्ये म्हणजे पॉलिटिकली ती योग्य भूमिकेवरती राहिली पाहिजेत, हा एक खूप मोठा ड्राईव्ह होता त्याच्यामध्ये. आणि म्हणून उत्क्रांती दलाची स्थापना झालेली दिसते. आणि उत्क्रांती दल कशातून झालं, तर त्यावेळेस आम्ही बाबा आमटेंचं जे शिबिर झालं होतं तिकडे, जोडो भारत श्रमसंस्कार श्यामसंस्कार छावणी जिल्हा चंद्रपूर मूल तालुक्यामध्ये सोमनाथला, तिकडे आम्हाला, आम्ही जवळजवळ 10-12 लोक, ह्या सगळ्या कार्यकर्त्यांची मुलं गेलो. अच्छा. आणि तिकडनं आल्यानंतर उत्क्रांती दलाची स्थापना तिथून झाली. आम्ही पण हा संदर्भ, आणि तेव्हाच तुम्हाला आणखीन एक मी पॅरलल गोष्ट सांगू शकते की तेव्हाच मी हे बघत होते की सेना वाढत होती, 67 झाले, 67 तेव्हा मी हे बघितलंय की अनेक कार्यकर्त्यांच्या घरातली मुलं ही सेनेकडे वळत होती. अच्छा. म्हणजे माझ्याबरोबर अनेक तरुण मुलं जी होती, म्हणजे कार्यकर्त्यांची मुलं, आणि मग त्यांच्या तो सगळा एक वेगळा हे होता, म्हणजे की त्यावेळेस ते हटाव लुंगी बजाव पुंगी नावाचं देखील एक आंदोलन त्यावेळेस त्यांनी केलं होतं साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये. तर त्यामुळे वातावरण अतिशय राजकीयदृष्ट्या फार गोरेगावचं वातावरण जिवंत. तुम्ही सांगत होता की, माझा प्रश्न होता की चळवळीत
मुलं सगळे असून सुद्धा मुलांचा ओढा हा बाळासाहेब ठाकरेंकडे नाही नाही चळवळीत मुलं नव्हती नाही चळवळीत आई वडील मुलांचा ओढा मात्र बाळासाहेब ठाकरे एका विशिष्ट ग्रुपमध्ये म्हणजे असं नव्हतं होत म्हणजे आता आमचा एक वेगळा ग्रुप त्या ठिकाणी तयार झाला जो डेलिबरेटली हे जे पुरोगामी राजकारण आहे हा जो समाजवादी विचार आहे या विचाराची ओळख करून त्या दृष्टिकोनामधून एक समाजवादी भूमिकेमधून देश घडवण्याच्या भूमिकेमधून जो एक कार्यक्रम होता त्याच्यावरती काम करणारी आम्ही होतो पण आम्ही खूप कमी होतो. ही जी सर्वसाधारण कार्यकर्ता वर्ग होता त्या कार्यकर्त्यांच्या मधली जी मुलं होती ती खूप मोठ्या प्रमाणावरती तरुण मुलं म्हणजे 20 आतली ही मुलं सेनेकडे त्यांचं जे ते मराठी माणसाचा विषय आहे त्या विषयावरती गेलेली दिसत आणि त्याचं कारण मला स्वतःला असं वाटतं की इकडचा जो रोजगाराचा विषय आहे बेकारीचा जो विषय आहे तो विषय सेनेने ज्या पद्धतीने डायव्हर्ट केला त्यावेळेस म्हणजे मराठी माणसावरचा अन्याय या पद्धतीने तर मला असं वाटतं की इकडचं हातात असलेली संपूर्ण जी चळवळ होती ह्यांची कम्युनिस्टांची समाजवाद्यांची ह्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणच्या युनियन्स होत्या आणि मग त्यामुळे ताकद देखील खूप मोठ्या प्रमाणावरती होती परंतु बेकारीच्या प्रश्नाकडे ॲड्रेसच केलं नाही असं मला वाटतं की खऱ्या अर्थाने इकडचं जे सर्वसाधारण राजकारण आहे आणि त्यावेळेस मला तर समजत नव्हतं पण आज मला आता असं वाटतं की हा विषय जो नंतर मंडलने आणला तर ह्या सर्व चळवळी ह्या यांचं नेतृत्व हे उच्चवर्णीयच राहिलं त्यावेळेस ते त्यावेळेस मला नव्हतं समजत त्याचं कारण मुळात काय आहे नेतृत्व उच्चवर्णीय आहे ते दुसरं काही येऊच देत नाही तिथे तुम्ही जर का बघितलं इथलं सगळं पण तो कॉकस आहे का की उच्चवर्णीयांचं समाजवाद्यांमध्ये पण नेतृत्व कम्युनिस्टांमध्ये पण नेतृत्व भाजपमध्ये पण नेतृत्व शिवसेना माहीत नाही राज ठाकरे पण त्यांचे संबंध खूप छान पक्षांचे वेगवेगळे म्हणजे कोकणातलाच साधा विषय घ्या ना तुम्ही आणि राष्ट्रवादी मराठ्यांचा पक्ष म्हणजे कोकणामधून आधी बॅरिस्टर नागपेई यायचे आणि नंतर मधू दंडवते आले दंडवते काही कोकणातले नव्हते आणि तिथले तुम्ही जर का त्या काळात जर का बघितलं तर त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर मला वाटतं 4 or 6 आमदार होते समाजवाद्यांचे जे बहुजन समाजातले होते पण त्यातला कोणी खासदार बनवला नाही त्यांचं नेतृत्व नेहमीच उच्चवर्णीय राहिलं आणि त्याच्यामधून पण समाजवादी जात पात असं कुठलंही मानत नाही असं आपण म्हणतो पण मग नाही ना ही हाच तर कॉन्ट्राडिक्शन आहे ना आपल्याकडे आपण जर का बघितलं या सगळ्या चळवळींच्या बाबतीमध्ये आणि आम्ही जो प्रश्न आज उठवतो आहे वंचित की नेतृत्व निर्णय प्रक्रिया याच्यामध्ये जोपर्यंत बहुजनांचा हे येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व प्रश्नांना ॲड्रेसही करू शकत नाही ते तुमचं नेतृत्व हे यांच्याकडे देणं हा म्हणजे हा एक खूप मोठा विषय आहे की जो मला असं वाटतं की इथल्या ह्या पुरोगामी चळवळीला समजलाच नाही. उच्चवर्णीय म्हटलं की आपण संघाकडे बोट दाखवतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पण मग आता तुम्ही खूप अत्यंत वेगळा मुद्दा मांडला की हीच माणसं आहे जी त्यांच्यावर या मुद्द्यावरती आरोप करत असते आणि इथे मात्र तोच मुद्दा आपल्याला प्रकर्षाने जाणवतो पण कोणीही त्यावर बोलत नाही ना म्हणजे साधा सर विषय होता त्यावेळेस मी तुम्हाला सांगू का की खूप मोठ्या प्रमाणावरती साऊथ इंडियन लोकांवरती अटॅक झाला तो कशामुळे होत होता की त्यावेळेस पेरियारच्या चळवळीमुळे तमिळनाडूमधनं खूप मोठ्या प्रमाणावरती ब्राह्मण विस्थापित होते झाले कारण की त्या ठिकाणी तमिळनाडूमध्ये रिझर्वेशनही होतं आणि मोठ्या प्रमाणावरती जे नॉन ब्राह्मिन्स आहेत त्यांना ह्याच्यामध्ये घेतल्यामुळे तिथे ब्राह्मणांना तेवढ्या नोकऱ्या राहिल्या नाहीत विशेषतः वरच्या प्रशासनामधल्या आणि त्यांनी इथली जागा घेतलेली आहे हे त्यांच्याकडे बोट दाखवून हा मद्रासीचा किंवा दाक्षिणात्यांचा विषय जो ठाकरे काढत होते तो विषय इथल्या समाजवादी चळवळीने हा खरं म्हटलं तर त्यातला जो जातीचा विषय होता तो जास्त चांगल्या पद्धतीने ॲड्रेस करण्याची
गरज होती. आपला मंडलचा संपूर्ण विषय हा नेहरूंनी बासनात बांधून ठेवलेला होता, त्यामुळे इथे हा जो सगळा क्लास आहे विशेषतः ओबीसींमधला, त्याला त्याचे जे सगळे प्रश्न होते त्याच्यातून जी हे तयार झाली होती, कोंडी तयार झाली होती, त्याला कोणीच ॲड्रेस केलं नाही आणि त्यामुळे ती सेनेकडे वळत होती. अच्छा. हा असंतोष होता समाजामधला, हा मोठ्या प्रमाणावरचा असंतोष होता. ठाकरेंनी ते त्याच्यामध्ये शत्रू दाखवला, तो दाक्षिणात्य म्हणून दाखवला. तर तो दाक्षिणात्यसुद्धा कोण होता? जो रस्त्यावरती काम करणारा, म्हणजे इथे नारळ विकणारा होता, हा खरं म्हटलं तर आमच्या नोकऱ्या नव्हता घेत, नोकऱ्या घेतल्या होत्या त्या दाक्षिणात्य ब्राह्मणांनी घेतल्या इथे रेल्वेत आणि बाकी ठिकाणी सगळीकडे. इव्हन सचिवालयामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावरती होतं ते दाक्षिणात्य. तर तो विषय जर का त्या पद्धतीने आपण ॲड्रेस केला असता आणि ही कोंडी फोडली असती तर ते झालं नाही त्यावेळेस. तुम्ही म्हणाला की उच्चवर्णीय नेतृत्व समाजवाद्यांमध्ये सुद्धा होतं, पण कधी असं तुम्हाला लक्षात आलं की म्हणजे तुम्ही तुमचा राजकीय प्रवास हा भारी बहुजन महासंघापासून झाला, तुमचा सगळा परिवार चळवळी या समाजवादी आहेत, समाजवादी चळवळी होत्या, तिथली माणसं ज्यांच्या आयुष्याचा तुमच्यावरती प्रभाव झाला खास करून आई वडिलांचा, पण हे मुद्दामून केलं गेलं, डावललं कुठेतरी, अशी काही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली होती का की माणसं काम करतायत पण ते खालच्या स्तरावर काम करतायत, दुय्यम स्तरावर, तियम स्तरावरती, पण प्रथम स्थानावर मात्र त्यांना जाणीवपूर्वक जाऊ दिलं जात नाही असं काही तुम्हाला? हे मला याची मला क्लॅरिटी आली ती मंडळ आल्यानंतरच आली. अच्छा. तोपर्यंत मी या प्रश्नाकडे या पद्धतीने अगदी युक्रांच्या काळामध्ये देखील या प्रश्नाकडे बघितलं नाही. मला मिळाला खऱ्या अर्थाने विचार करायला गेलं तर आम्ही आता सध्या त्याला असं म्हणते की आम्ही गच्चीवर क्रांती करत होतो, समाजात नव्हतो करत. युवक क्रांती दलाने खूप माझ्या जडणघडणीमध्ये मोठा हे केलेला आहे, रोल केलेला आहे, कारण विशेषतः जी वैचारिक जडणघडण झालेली आहे ती युक्रांच्याच गच्चीवर झालेली आहे. परंतु खऱ्या अर्थाने इथले जे ओबीसी दलित यांचं जे राजकारण आहे हे राजकारण समजायला मंडळ यावं लागलं. आपण युक्रांतच्या संदर्भात बोलत होतो की त्यावेळेला वेगवेगळे नेते मुंबईत पण होते आणि जसे पुण्यात प्रभावी होते तसे पण कुमार सप्तर्षी यांनी आंदोलनं केल्यामुळे त्यांचं नाव, फी वाढ विरुद्ध आंदोलन जे झालं त्यांचं आणि ॲग्रिकल्चरल कॉलेजमध्ये देखील जे आंदोलन झालं त्याच्यामुळे असेल. पण मुंबईमधले आमचे ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्याच्यामध्ये म्हणजे कुमारच्या आणि आमच्या ह्याच्यामधलं सूत्र एकच होतं, पण विशेषतः जातीच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जर का विचार केला तर मंडळच्या नंतरचं माझं जे आकलन आहे ते थोडं वेगळं आहे. पण त्यावेळेस एकूण ब्राह्मण्यवादाच्या विरोधामध्ये, जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये अशा आमच्या अनेक ॲक्टिव्हिटीज असायच्या. म्हणजे त्यावेळेस तुम्ही जर का पाहिलं 69 साली यांनी लिहिलं होतं गोळवलकरांचा एक, मला वाटतं नवाकाळमध्ये मुलाखत आली होती, ती खूप गाजली होती त्यावेळेस, की चातुर्वर्ण्य हे ईश्वर निर्मित आहे, ते नैसर्गिक आहे आणि तेच योग्य आहे अशा पद्धतीचं. तर त्याच्या विरोधात आम्ही आंदोलनं केली होती. नंतर मला वाटतं त्याच्या विरोधामध्ये एक अमर हिंद मंडळामध्ये एक मीटिंगच घेतली दादरला. त्या मीटिंगमध्ये सुधीर फडकेंच्या नेतृत्वात RSSच्या लोकांनी मीटिंग उधळून लावण्याचं देखील, असे अनेक गोष्टी व्हायच्या ते. अच्छा. हां, की त्यांनी ती मीटिंग उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना आम्ही हाकलूनच दिलं होतं. म्हणजे आम्ही त्यावेळेस दोन्ही पद्धतीने काम करत होतो, एका बाजूला वैचारिकही होतं आणि दुसऱ्या बाजूला आमच्याकडे मसल पॉवरही होती. आमची पोरं उचलून अक्षरशः त्यांना उचलून बाहेर पाठवून द्यायची. पण युवक क्रांती दल जरी असलं तरी त्याचा वैचारिक पाया हा समाजवादी जास्त. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की मी फुले आणि आंबेडकर वाचलाच मुळी मंडळच्या आंदोलनाला आल्यानंतर. म्हणजे साधारणतः त्यावेळेला तुमचं वय किती असेल? 90 साला म्हणजे माझं वय 35. आता मला एक सांगा की तुम्ही युवक क्रांती दलानंतर मग थेट भारिप बहुजन महासंघामध्ये आला. भारिप बहुजन महासंघामध्ये येण्याचं काय कारण असेल? वेगवेगळे पक्ष असते, म्हणजे तुम्हाला राजकीय
क्षेत्रात काम करण्याची आवड होतीच आणि म्हणून तुम्ही भारी बहुजन महासंघामध्ये आला. पण त्यावेळेला वेगवेगळे पक्षही होते जे तुम्हाला प्रभावित करत असतील किंवा त्यातला कुठल्या पक्षाचा नेता असेल. नाही सर, तो माझी हा माझ्या आयुष्यामधला एक खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे की मंडलचं आंदोलन झाल्यानंतर रामजन्मभूमीची जी हे झाली त्याच्यानंतर मुंबईमध्ये ज्या दंगली उसळल्या 92-93 त्यावेळेस ना मी म्हणजे युवक क्रांती दलाची ॲक्टिव्हिटी संपलेली होती जवळजवळ, मुंबईमध्ये काहीच ॲक्टिव्हिटी नव्हती. आणि मी तेव्हा ते जे मृणालताईंचं एक महिलांमध्ये काम करणारं कुटुंब सल्ला केंद्र होतं स्वाधार, तर त्या स्वाधारच्या चेंबूरच्या युनिटमध्ये मी ॲक्टिव्ह होते. म्हणजे आता तुमची तुम्हाला सामाजिक ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह राहण्याची हे आहे, काही ॲक्टिव्हिटी आजूबाजूला नाही आहे आणि पॉलिटिकली कुठे तुम्ही ॲक्टिव्ह व्हायला मागत नाही. त्यावेळेस मी ते कुटुंब सल्ला केंद्रामध्ये काम करत होते. मी जवळजवळ 3 वर्ष ते काम केलं आणि म्हणजे 87 पासून ते 90 पर्यंत तसं काम केलं, त्याच्यानंतरसुद्धा करत होते. पण त्या काळामध्ये एकतर मला सगळा खालचा जो क्रॉस सेक्शन आहे ह्या क्रॉस सेक्शनमधल्या कौटुंबिक जीवनामध्ये काय चाललेलं आहे याचा प्रचंड अनुभव मिळाला मला त्या कुटुंब सल्ला केंद्रामध्ये. आणि तिथे झालं असं की दंगल घडल्यानंतर सुरू झाल्यानंतर दंगल आमच्याकडे कुर्ल्याचं जे कसाईवाडा आहे त्या कसाईवाड्यामधून येणाऱ्या 2-3 मुली ज्या त्यांच्या कौटुंबिक सल्ल्यासाठी येत असत त्या आल्या नाहीत म्हणून आम्ही त्या कसाईवाड्यात गेलो. म्हणजे मी स्वतः आणि फातिमा खडस या माझ्याबरोबर काम करायच्या स्वाधारमध्ये. फातिमा मला म्हणाली की रेखा त्या अडचणीत असू शकतात, आपण जायला पाहिजे, काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यांचा. म्हणून मी कसाईवाड्यामध्ये गेले आणि कसाईवाड्यामध्ये त्या बौद्ध मुली होत्या, त्यांना कुठलाच त्रास नव्हता झालेला, किंबहुना मुसलमानांनी तिथलं प्रोटेक्टच केलं होतं त्यांना. अच्छा. आणि तो सगळा जो विषय सुरू झाला म्हणजे दंगलीचा, या विषयामध्ये मी खूप जास्त ओढले गेले. म्हणजे मी बघत होते की दंगल एकतर्फी होते, म्हणजे कसाईवाड्यावरती खूप जास्त अत्याचार आरोप खूप होत होते, परंतु कसाईवाड्याला खाली येताच येत नव्हतं. खाली चुनाभट्टी हे त्यांचं एक मार्केट प्लेस होती, त्यांच्या इतर अनेक कामासाठी ते तिथे येत असत, पण तिकडे अनेक अशा खुनाच्या घटना घडल्या आणि दंगल सदृश्य परिस्थिती तयार झाली. तर त्याच्यामध्ये आम्ही खूपच ओढले गेलो आणि एकूण मी दंगलीच्या कामामध्ये खूप त्यावेळेस ॲक्टिव्ह झाले. आणि मला स्वतःला त्यावेळेस असं फिलिंग आलं की आपण जे सांगतो म्हणजे जो सर्व धर्मभाव सांगतो आणि जे तत्त्वज्ञान सांगतो त्या तत्त्वज्ञानाच्या रक्षणासाठी जर का माझी कुठलीच चळवळ, पुरोगामी चळवळ आज ताकद दाखवत नसेल आणि मुसलमान मारले जाणार असतील अशा पद्धतीने, ती एकतर्फी दंगल होती हे माझं म्हणणं आहे आत्ताही. आणि मला असं वाटतं की त्यावेळेस श्रीकृष्ण आयोगाचा जो रिपोर्ट आलेला आहे तो देखील त्याच प्रकारे आलेला आहे. त्याच्यावरती आजही काँग्रेसने कारवाई केलेली नाही. श्रीकृष्ण आयोगाने जे त्यांचे फाइंडिंग्स दिले, त्यांनी जे करायला सांगितलं ते कोणतेही हे केलेले नाहीत. तर ती एकतर्फी जी दंगल होती त्याच्यामध्ये मी खूप अस्वस्थ झाले की हे थांबणार आहे कसं. त्यावेळेस मी भारिपचे काम करणारे अर्जुन डांगळे आणि अविनाश मातेकर यांच्याबरोबर चर्चा केली की म्हटलं हे जे दंगली ज्या घडत आहेत त्या साधारण दलित वस्तीच्या आजूबाजूलाच घडत होत्या, त्यामुळे हे थांबवण्यासाठी तुम्ही काय मदत करू शकता का. हा मी त्यांना म्हणजे त्यांच्याबरोबर चर्चा सुरू केली. त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हीसुद्धा खूप व्हल्नरेबल आहोत, म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही भाग घेणं म्हणजे परत ते सगळं आमच्या अंगावरती ओढवून घेणं आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की दंगलीमध्ये भाग घ्यायचा नाही. म्हणजे जर का तुम्ही बघाल तर त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावरती दलित कार्यकर्ते दंगलीमध्ये भाग घेत होते, म्हणजे लुटालुटीच्या आणि अशा घटनांमध्ये अनेक घटना आहेत. माझे त्यावेळेसचे अनुभव खूप मोठे आहेत असं मला वाटतं, कारण मी त्यावेळेस कसाईवाडा आणि ह्या भागामध्ये खूप
खूपच ॲक्टिव्ह झाले होते आणि तो तसा बघायला गेला तर अतिशय धोकादायक असा सगळा प्रवास आहे त्यावेळचा जो आहे. म्हणजे एक तर प्रसंग असा आहे की कसाईवाड्यातल्या मुसलमानांना त्यांची मशीद चुनाभट्टीत होती आणि तिथे पसरीच्या नावाचा आयुक्त होता. तर त्यांनी असं केलं की मशीदनं हे तुम्ही जर का हे घेतलं नाही तुमचा नमाज घेतला नाही तर मशीद मग त्यांची विराण होते. तर तसं तर व्हायचं नसेल तर त्यांना नमाजला आणण्याची आवश्यकता होती. तर पोलीस फोर्सच्या ह्याच्यामध्ये प्रोटेक्शनमध्ये त्यांना आणलं होतं चुनाभट्टीमध्ये आणि तिथे दंगल घडवण्याचा प्रयत्न होता. म्हणजे हे सगळे डाके बिके जे त्यांचे नेते आहेत ना लीलाधर डाके वगैरे सगळी माणसं जमलेली होती. तो महाडिक होता तिथे त्यांचा एक बावनराव महाडिक नाही नाही सूर्यकांत महाडिक नावाचा ही सर्व आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जमाव जमला होता. त्यावेळेस युक्रेनमधल्या आम्ही सगळ्या जणी मी फातिमा शमा दलवाई शैला सातपुते गोपाळ दुखंडे ही सर्व माणसं आम्ही असं ठरवलं होतं की आपण तिथे जी दंगल घडणार आहे ती रोखण्यासाठीच आपण तिथे फक्त असायचं आहे बस बाकी काही नाही. तर त्यावेळेस जी सगळी इंटरॅक्शन झालेली आहे की आम्हाला म्हणजे युक्रेनचं रिलेव्हन्स कसा आहे तो बघा की तिथे ते सगळं घडवणाऱ्यांमधला एक RSSवाला तिथला एक डॉक्टर होता आणि त्याने शमाला बघितलं आणि म्हणाला की युक्रेनवाल्यांचं इथे काय काम आहे. अच्छा. तर ती म्हणाली आम्ही कुठेही जाऊ शकतो आम्ही या देशाचे नागरिक आहे मी इथेच आलो आहे आम्ही. कारण आम्हाला कळत होतं की तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती दंगल घडवण्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही केवळ तिथे होतो त्यामुळे त्यांना अनेक गोष्टी त्यावेळेस करता आल्या नाहीत. त्या दिवशी ती जी दंगल आहे म्हणजे त्याच्यामध्ये असे हे करण्यात आले की ते लोक शस्त्र घेऊन येणार आहेत ते काही बॉम्बगोळे घेऊन येणार आहेत आणि तिथे पसरवण्याचाही प्रयत्न झाला की तिकडच्या ज्या ह्याच्या कुंड्या वगैरे होत्या त्या कुंड्या अशा फेकल्या वगैरे गेल्या होत्या. स्वतः सूर्यकांत महाडिक आणि लीलाधर डाके मोठ्या ग्रुपला ॲड्रेस करत होते त्या ठिकाणी. पण तिथे त्या दिवशी आम्ही अशा फिरत होतो आणि आम्हाला म्हणजे कदाचित त्याच्यामध्ये काहीही होऊ शकलं असतं परंतु आम्ही ठरवलं होतं की हे इथे आपण घडू द्यायचं नाही आणि मला स्वतःला त्याचा खूप अभिमान आहे. म्हणजे मी आजही ते असं ह्याने सांगू शकते की त्या ठिकाणी नक्की काहीतरी घडवण्याचा प्रयत्न होता परंतु तो आम्ही केला नाही आता होऊ दिला नाही. आणि हे आम्ही त्यावेळेस अनेक ठिकाणी केलं. म्हणजे मी मुलुंडमध्ये त्यावेळेस प्रजासत्ताक बचाव समिती नावाची एक छोटीशी संघटना स्थापन केली मुलुंड भांडुप विभागासाठी ज्याच्यामध्ये आम्ही एक सर्व्हे केला तर मुलुंड आणि भांडुपमध्ये मुस्लिम वस्ती फार नाही आहे. भांडुपमध्ये त्या बाजूला दर्गा वगैरे साईडला आहे परंतु मुलुंडमध्ये मुळीच नाही आहे. पण मुलुंडमध्ये 40 घटना घडलेल्या होत्या आणि त्या कशा होत्या तर जे मुस्लिम कारागीर झोपडपट्ट्यांमधनं काम वगैरे करतात ना म्हणजे एक तर त्यांचं भंगारचे कामं असतात दुसरं त्यांचं गारमेंटमधली कामं होती त्याच्या लुटपाटच्या घटना होत्या. आणि अशा 40 घटना आहेत आणि त्यातली फक्त एकच घटना मांजरेकर नावाच्या एका मुलाच्या बाबतीमध्ये घडलेली होती. तो दंगल करायला गेला होता भायखळ्यामध्ये आणि तिकडे त्याच्यावर गोळीबार झाला होता. अच्छा. तर आम्ही ह्या 40 लोकांना त्या दंगलीच्या काळामध्ये आपण जे दंगलग्रस्त आहेत असं आम्ही म्हटलं त्यांना आम्ही मदत मिळवून दिली होती देणग्या गोळा केल्या होत्या त्या ठिकाणी आम्ही प्रोग्राम करत होतो आणि एक वातावरण दंगलच्या विरोधामध्ये शांततेचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी मुलुंड भांडुप भागामध्ये केला. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये मग त्यावेळची जी महाराष्ट्र राज्य OBC संघटनेची आमची तिकडची जी संघटना होती जी 90 ह्याच्यामध्ये मी ॲक्टिव्ह झाले होते ती सगळी पोरं आम्ही तिथे काम करत होतो. आम्ही एक प्रदर्शन केलं होतं ह्याच्यावरती मंडलच्या ह्याच्यावरती खूप चांगलं प्रदर्शन आम्ही. मग तुम्हाला तिथून तुम्ही ठरवलं की आता आपण राजकीय पक्षात काम केलं पाहिजे म्हणजे मला बोलवलं ह्यांनी एक मीटिंग बोलवली होती त्यांनी 15 फेब्रुवारीला सगळ्या महाराष्ट्रातून की दंगलीचं जे राजकारण आहे जे वजाबाकीचं राजकारण असं त्यावेळेस आम्ही त्याला म्हणत होतो त्या राजकारणाला जर का शह द्यायचं असेल तर
आपण बेजेचं राजकारण केलं पाहिजे. आणि मग त्यांनी सगळ्या ओबीसी कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या भागातून मीटिंगला बोलवलं होतं. 15 फेब्रुवारीला केसी कॉलेजला मीटिंग झाली होती. अच्छा. त्या दिवशी मी तिथे कशासाठी गेले होते तर ते जे कसाईवाडा आहे त्या कसाईवाड्यामध्ये वरती एक अशी घटना घडली होती की पोलिसांनी साध्या वेशामध्ये येऊन तिथे सगळ्या घरांमध्ये लुटपाट केली होती. अच्छा. खालच्या पोलिसांनी आणि ते पोलिसांना ओळखत होते बायका त्या सगळ्या नावाने हाक मारत होते. लुटपाट केली म्हणजे मुस्लिमांच्या घरामध्ये. हो म्हणजे कसाईवाड्यामध्ये सगळा पूर्ण 100% मुस्लिमच आहे. अगदी 1-2% दुसरा भाडोत्री म्हणून राहणारा दुसरा राजा असेल. तर त्या ज्या घटना होत्या त्याची तक्रार करायला आम्ही गृहराज्यमंत्र्यांकडे गेलो होतो. आम्ही सगळ्या स्वाधारच्या लेटरहेडवरती गेलो. गृहराज्यमंत्री त्यावेळेला माणिकराव ठाकरे? नाही, माणिकराव ठाकरे नव्हते. नगरच्या भागामधला तो. बर. मला त्याचं नाव नेहमीच लक्षात नाही राहत. पण त्याच्या बंगल्यावर गेलो, तिथे दिली तक्रार आणि मग मी के सी कॉलेजला गेले. तर के सी कॉलेजला मखराम पवार आणि बाळासाहेब आंबेडकरांनी मीटिंग बोलवलेली होती. आणि मग तिथे खूप वेगवेगळे ओबीसींमध्ये काम करणारे कार्यकर्ते आले होते. मी केवळ याच भूमिकेमधनं गेले सर की मला स्वतःला असं वाटलं की मुसलमानांचं रक्षण पुरोगामी चळवळीला करता आलं पाहिजे एवढी मसल पॉवर त्यांच्याकडे असली पाहिजे. मी जिकडून तिकडून म्हणजे वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये कार्यकर्ते शोधायचा प्रयत्न करत होते की ज्याच्यामधून म्हणजे मला एक लक्षात येत होतं की ह्याच्या माध्यमामधून म्हणजे अफवांच्या माध्यमामधून दंगली पसरवल्या जात होत्या. खोट्या बातम्या पसरवायच्या आणि हे करायच्या. म्हणजे रमाबाई चाळची घटना घडली होती जोगेश्वरीला तुम्हाला ती तर खोटीच पूर्ण तिथे अफवेच्या माध्यमामधूनच घडलेल्या गोष्टी होत्या. म्हणजे इथे देखील कसाईवाड्यामध्ये आम्ही 26 जानेवारी त्यावेळेस साजरा केला होता आणि मी आणि फातिमा त्या कामासाठी चुनामतीमध्ये फिरत असताना मध्ये आमच्यावरती काही लोकांनी हल्ला केला एवढ्यासाठी की हे कसाईवाड्याच्या हेर आहेत. ह्या पद्धतीने सगळं वातावरण. तुमचं एक मत मला असं जाणवतं की तुम्ही म्हणताय की आपल्या पुरोगामी चळवळ म्हणजे पुरोगामी चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना नेत्यांकडे किंवा संघटनेकडे तर मसल पॉवर खूप आवश्यक असं तुम्हाला वाटतं. आणि ती मसल पॉवर म्हणजे काय तर तुमचं ग्राउंड लेवलवरती सगळा हा जो समाज आहे म्हणजे इथला जो दलित आहे ओबीसी आहे हे आहे याच्यामध्ये जर तुमचं कामच नसेल तर तुमची मसल पॉवर कुठून येणार? अगदी. हां. म्हणजे इथल्या झोपडपट्ट्यांमध्ये दंगली होत होत्या पण झोपडपट्ट्यांमध्ये तुमचं काही ग्राउंड वर्क नाही. 30-35 वर्ष झाले तुम्ही वंचितमध्ये म्हणजे पूर्वीच्या भारी बहुजन महासंघात आणि आता वंचितमध्ये काम करताय तेव्हापासून. सर मी त्याच्यामध्ये एक अजून एक महत्त्वाचा मुद्दा मांडायला मागते की इव्हन स्त्री चळवळीच्या बाबतीमध्ये सुद्धा मी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की विशेषतः इकडची जी स्त्री चळवळ राहिलेली आहे तिचं देखील नेतृत्व ब्राह्मणीच राहिलं आणि ते इथल्या बहुजन समाजामधल्या स्त्रियांकडे आलं पाहिजे किंवा ती चळवळ ह्या ह्याच्यामध्ये समूहामध्ये पसरली पाहिजे असं एक भूमिका त्यावेळेस. त्यावेळेला स्त्री नेतृत्व कोणाकडे होतं म्हणजे साधारणतः तुमच्या काळात? तुम्ही जर का बघाल त्यांचे सर्व प्रश्न उठवणं आहे किंवा इकडच्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत म्हणजे साधा प्रश्न तुम्हाला मी सांगते की महिला रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये आम्ही अशी भूमिका घेतलेली होती की याच्यामध्ये ओबीसी महिलांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे कोटा विद इन कोटा अशा पद्धतीचे. पण इकडच्या सगळ्या पुरोगामी ज्या महिला होत्या म्हणजे त्याला अपवाद मृणालताई होत्या म्हणजे जनता दलाने ती भूमिका नव्हती घेतली परंतु कम्युनिस्टांच्या सगळ्या चळवळी असतील किंवा ह्या महिला वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत म्हणजे रांगणेकर वगैरे ते होसन होत्या तशा रांगणेकर तेव्हा नव्हत्याच माझ्या मते किंवा त्या खूप म्हाताऱ्या झाल्या असतील तेव्हा त्या तेवढ्या ॲक्टिव्ह नव्हत्या. परंतु तारा रेड्डी असतील किरण मुघे असतील या सगळ्यांचं म्हणणं होतं की आहे त्या पद्धतीने पहिलं पास होऊ दे या पद्धतीची भूमिका यांची होती. बरं. म्हणजे भगिनी भावाला गेलेले तडे नावाचा एक लेख आला होता बाग मला वाटतं लोकसत्तेमध्ये त्यावेळेस एक. अच्छा. हां म्हणजे महिलांच्या अंतर्गत सुद्धा खूप प्रचंड मोठी उतरंड आहे विषमता आहे आणि महिला हा एक सोशिओ पॉलिटिकल किंवा सोशिओ इकॉनॉमिकल एज्युकेशनल ग्रुप नाही कोहेझिव्ह ही आमची भूमिका आहे. त्याच्या अंतर्गत
त्यांच्या रिलेशन्स देखील एकमेकांबरोबर म्हणजे वर आणि खाली या पद्धतीच्या आहेत. म्हणजे माझी भूमिका तर अशी आहे की महिला आरक्षणामुळे महिला आरक्षणाच्या पाठीमागच्या ज्या सुप्त प्रेरणा आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मंडलनंतर राजकारणाचं जे मंडलीकरण झालं त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणावरती इथल्या बहुजन समाजामधला माणूस राजकारणामध्ये ॲक्टिव्ह झाला किंवा ताकद त्याला मिळाली आणि हे डिस्टर्ब करण्यासाठीच मुळी महिला आरक्षणाचं बिल आलेलं आहे अशी माझी भूमिका आहे. म्हणजे आम्ही वंचितच्या माध्यमामधून देखील आत्ता तीच भूमिका मांडत आहोत. म्हणून मग तुम्हाला वंचित किंवा पूर्वीचा भारिप बहुजन महासंघ हा राजकीय पक्ष अत्यंत जवळचा वाटला की इथे बहुजन नेतृत्व हे पुढे जाऊ शकेल हे एक कारण आहे. हो खूप धन्यवाद. तुम्ही अत्यंत मनमोकळेपणानं उत्तर दिली, मॅक्स महाराष्ट्राच्या स्टुडिओत आलात आणि विस्तारानं वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली चर्चा झाली. खूप धन्यवाद.